चाळीसगाव येथे पाटलीपुत्र एक्सप्रेसचा अपघात होता होता वाचला. मुंबईहून पाटणाकडे जाणाऱ्या पाटलीपुत्र एक्सप्रेसचा अचानक कपलिंग तुटल्यामुळे मोठा अपघात होता होता टळल्याचा थरार घटना तालुक्यातील वागळी स्थानकाजवळ घडला. आज दिनांक 26 रोजी दुपारी 1 दरम्यान ही घटना घडली. या घटनेने परिसरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून सुदैवाने यात कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलीपुत्र एक्सप्रेस गाडी क्रमांक 12141 ही गाडी मंगळवार रोजी मुंबईहून भुसावळकडे जात असताना सदर रेल्वे चाळीसगाव जवळील वागळी स्थानकावर दुपारी 12:40 सुमारास आली असता अचानक या गाडीचा कपलिंग तुटला आणि इंजिन व डबे वेगवेगळे झाले. सदर घटना घडताच परिसरातील नागरिकांसह रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले व पाहणी केली असता सुदैवाने रेल्वेतील प्रवाशांना कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नव्हती. त्यानंतर पुन्हा डबे सोडून पुढे गेलेले इंजिन परत मागे आणण्यात येऊन डब्यांना जोडण्यात आले. त्यामुळे या सगळ्या प्रकारामुळे प्रवाशांना 1.5 तास त्याच ठिकाणी ताटकळत राहावे लागले. रेल्वेची दुरुस्ती झाल्यावर तब्बल 1.5 तासांनी सदर रेल्वे पुढील दिशेने रवाना झाली. तत्पूर्वी या घटनेने परिसरातील जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.